इकडे अजित पवार आणि मुख्यमंत्री पद यावरची राजकीय चर्चा काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये। शिवसेनेचे आमदार अपात्र ठरले तरीही अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळणार नाही असं वक्तव्य थोरातांनी केलंय। थोरातांनी केलेल्या या विधानामुळे नव्या वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता आहे। पाहूयात एक रिपोर्ट। अजित पवारांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अपूर्ण राहणार। विधानसभा अध्यक्षांना कारवाई करावीच लागेल। बाळासाहेब थोरातांच्या भाकितामुळे चर्चांना उधाण। वो अभी मुख्यमंत्री का सपना उनका अधूरा रहने वाला है। राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनीही नव भाकित करत खळबळ उडवून दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांना कारवाई तर करावीच लागेल, मात्र तरीही अजित पवार यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अपूर्ण राहणार असल्याचा टोला बाळासाहेब थोरातांनी लगावलाय। मुख्यमंत्री का उनका स्वप्न तो होता है और हर पॉलिटिशियन का होता है, ऐसा कुछ नहीं, एम्बिशियस होते ही है पॉलिटिशियन, उनका है, लेकिन वो अभी मुख्यमंत्री का सपना उनका अधूरा रहने वाला है। अलीकडेच ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले, त्यामुळे येत्या काही दिवसात आमदार अपात्रतेच्या प्रश्नाला गती मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे। हा निर्णय शिंदे गटाच्या आमदारांना प्रतिकूल ठरल्यास महायुतीला नवा मुख्यमंत्री शोधावा लागेल, अशा शक्यतेमुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची चर्चा जोर धरू लागली आहे। अजित पवारांच्या सत्तेतील सहभागानंतर शिंदे गटात अस्वस्थता असल्याचं वेळोवेळी समोर आलंय। मात्र थोरातांच्या या वक्तव्यावर टोला लगावत उदय सामंत यांनी वेळ मारून नेली आहे। त्यांची अनेक वेळा मुख्यमंत्र्यांची स्वप्न भंगलेली आहेत, ते याच्याशिवाय दुसरं काहीच दुसऱ्याबद्दल बोलू शकत नाहीत। मला असं वाटतं की अजितदादा उपमुख्यमंत्री पदावर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी यांनी गतिमान सरकार जे दिलं त्याला सहकार्य करण्यासाठी ते आमच्यामध्ये सामील झालेले आहेत, त्याच्यामुळे ते देखील एकनाथ शिंदे साहेबांनाच मुख्यमंत्री मानतात आणि दोघं तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र विकासात्मकदृष्ट्या गोडधोड करतो। अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास पहिला हार आपण घालणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं। यावर छगन भुजबळ यांनी ताईंचं स्वप्न पूर्ण करू असं म्हणत अजितदादांच्या मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही असल्याचे संकेत दिले होते, तर शरद पवार यांनी मात्र हे स्वप्न असून वास्तविकता नसल्याचं म्हणत भुजबळांना टोला लगावला होता। राज्यात नेतृत्व बदल होणं किंवा न होणं हे पूर्णतः विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर अवलंबून आहे, पण त्या निर्णयापूर्वीच राज्यातल्या नेतृत्व बदलाची चर्चा जोरात रंगू लागली आहे। चेतन इंगळे, साम टीव्ही न्यूज, वसई।